बोलतो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करा. तसेच घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे. स्त्री शिक्षणाच्या कडीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे. तसेच थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे. छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मॉन्टी सिंग जहागीरदार तसेच उषाताई नरवडे जिल्हाध्यक्ष महिला सेना तसेच शफीक अब्दुल शहराध्यक्ष नांदेड शहर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय राजसाहेबांचं स्वागत करायचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी माननीय साहेबांना विनंती करतो. मी माननीय अभिजित पानसे साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित जनतेला दोन शब्द मार्गदर्शन करा. सन्माननीय राजसाहेबांना वंदन करून तुमच्या समोर बोलतो. काही वर्षांपूर्वीची बऱ्याच वर्षांपूर्वीची एक गोष्ट, देशाची आजची परिस्थिती बघून सतत त्या चार ओळी माझ्या डोक्यात घुमतायत. राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर इनकी ये पंक्ती आहे की उठते है तूफान बवंडर भी उठते है, जनता जब कोपाकुल हो रुकड़ी चढ़ाती है, दो राह समय के रथ की घर घर नाद सुनो, सिंहासन खाली करो के जनता आती है, सिंहासन खाली करो के जनता आती है. हे शब्द माझे नाही, 25 जून 1975 ला जेपी नारायणांची दिल्लीत एक ऐतिहासिक सभा झालेली, तेव्हा जेपींनी हे या कवितेच्या ओळी गायला. ये क्रांती आहे मित्रो, संपूर्ण क्रांती आहे म्हणून हे भाषण संपलं आणि या देशात आणीबाणी लागली. त्याची आठवण होण्याचं कारणच एक आहे की या देशात आज अघोषित आणीबाणी लागली आहे की काय, असंच काहीसं वातावरण आहे. माझ्यापेक्षा पत्रकार मित्रांना जास्त माहिती असेल की आजकाल मीडिया आणि पत्रकारांवरच एवढी बंधनं आलेली आहे की नेमकं काय दाखवायचं कसं दाखवायचं हे आले मालकांकडून सांगितलं जातं. पहिले अखबार छपकर बिकते थे, आजकाल अखबार बिगर छपते अशी काहीशी वेळ या देशासमोर आलेली आहे. त्यावेळी जेपींच्या नेतृत्वाखाली अख्खा देश उभा राहिला या आणीबाणीच्या विरोधात. आणि मला गर्व आहे, मला अभिमान आहे, मला आनंद आहे, या मोदीशाही विरोधात या देशातला केवळ एकच माणूस उभा राहिला, ते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे, या देशाला दिशा देण्यासाठी. आज साहेब बोलल्यानंतर साहेबांचं मला एक 6 महिन्यापूर्वीचं भाषण आठवत आहे. त्यांनी एका स्नेहसंमेलनात भाषण केलं होतं की या देशातले साहित्यिक कवी कलाकार कुठे गेले, कोणीच कसं काही बोलत नाही. आणि आज गुढीपाडव्याच्या त्या ऐतिहासिक विराट सभेनंतर मला आनंद आहे की बॉलिवूड मधले 600 ते 700 कलाकार आज मोदींच्या विरोधात भूमिका घेऊन भांडायला तयार झाले. या महाराष्ट्रातली ही पहिली सभा मुंबईच्या बाहेरची, संपूर्ण लाखोंनी जो काही जनसमुदाय जमतो आहे
या मोदींच्या आणि मोदीशाहीच्या विरोधात मला असं वाटतं ही सुरुवात आहे आणि ही क्रांतीची ज्योत इथे असलेल्या प्रत्येकाने आपल्या घराघरात गावागावात शहरात द्यायची आहे. राज साहेबांचे विचार आणि राज साहेबांचा फक्त एकच विचार की पुन्हा आता भाजप सरकार नको हा विचार.